गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये दुचाकी चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. विविध कंपन्यांच्या दुचाकी चोरांना अटक करणं पोलिसांना कठीण होऊन बसलं होतं. या चोरट्यांचा छडा लावायचाय मात्र कसा, हाच प्रश्न पोलिसांना सतावत होता. मात्र चोरट्यांबद्दल माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळेंच्या पथकानं सुभाष इंगळे, संपत साळवे, रमेश रोकडे या तिघांच्या मुसक्या आवळल्यात. आरोपींच्या चौकशीअंती विविध तालुक्यातून दुचाकी वाहनं चोरल्याचं निष्पन्न झालंय. तर चोरीच्या 24 दुचाक्या पोलिसांनी हस्तगतही केल्यात. या गुन्ह्यात आणखी मोठी साखळी आहे की नाही, इतर ठिकाणी चोऱ्या घरफोड्या केल्यात का, यांचा छडा लावण्याकरता पोलिसांनी केलेल्या पोलीस कोठडीच्या मागणीनुसार न्यायालयानं तिघा आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुरी तालुक्यातील काही संशयित चोरीचे वाहन घेऊन एमआयडीसी परिसरात येणार आहेत. त्यानुसार माझे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे PSI शिंदे, PSI सोने तसेच आमचे इतर पथक सर्व कर्मचारी सापळा रचून सुरेश दत्तात्रय इंगळे राहणार बामणी तालुका राहुरी, संपत योहान साळवे राहणार चिंचोली पाटा राहुरी आणि रमेश शंकर रोकडे राहणार चिंचोली पाटा असे 3 संशयित ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे मिळालेले वाहन याबाबत चौकशी करता ते उडवाडूची उत्तर आणि संशयास्पद वर्तनावरून आम्ही त्यांना पोलिसांना सांगले असता चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांच्याकडे असणारी वाहने ही चोरीची आहेत असे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी MIDC गुन्हा केल्याचं कबूल केल्याने MIDC गुन्ह्यात अटक केली. अटक केल्यानंतर आम्ही त्यांची मान्य न्यायालयात हजर केली असता समोर पण PC मिळाली आणि PC तपास त्यांच्याकडून 24 वाहने हस्तगत केलेली असून ती नगर जिल्ह्यातून नगर शहर पाथर्डी राहुरी संगमनेर लोणी या परिसरातून चोरल्याचे सांगत आहेत. त्याबाबत अधिक तपास चालू असून सदर चोरीस गेले वाहनाचे इंजिन नंबर, चेसी नंबर आम्ही प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित करीत असून ज्यांची वाहने चोरले गेले त्यांच्याशी संपर्क करून पुढील तपास करीत आहोत. जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या गुन्ह्यामध्ये मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. उमेर सय्यद, C24 तास, अहमदनगर.